नमस्कार ग्राहकांनो, खास आपल्या विटा शहरातील प्रणिता ज्वेलर्स आपल्या सेवेत सज्ज आहे। आता आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण जपा आमच्या मार्फत। आमच्याकडे 1 ग्राम चांदीचे दागिने 200 रुपये भार मध्ये मिळतील, तर एकदा अवश्य भेट द्या प्रणिता ज्वेलर्स। आमचा पत्ता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्या शेजारी उभी सराफ पेट स्वागत ऑफसेट समोर विटा। प्रोप्रायटर विश्वजीत निकम। संपर्क 86 69 15 55 82। प्रणिता ज्वेलर्स कायम आपल्या सेवेत सज्ज। सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच उत्तर द्या विचारतात चिंचणीकर। सध्या चिंचणी मंगरूळ ग्रामपंचायत येथे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे। एकमेकांच्या विषयी प्रचंड गैरसमज झाले आहेत आणि मग त्यातूनच एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत आणि मग प्रसारमाध्यमासमोर येऊन सांगावे लागत आहे की आम्ही काय काम करत आहोत। यात सर्वसामान्य नागरिकांचा काय दोष, ज्यांना गेल्या ग्रामपंचायतच्या कामाला कंटाळून या सर्व सदस्यांना निवडून दिले आणि गावात एक इतिहास घडवला। सर्वसामान्य नागरिकांनी सर्व सदस्यांना भरघोस अशा मताने निवडून दिले आणि चिंचणी गावात इतिहासच रचला। 10-0 अशा एकतर्फी विजय मिळवून दिला आणि गावाने अक्षरशः दिवाळी साजरी केली। JCP च्या सहाय्याने गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला। सर्व लहान थोर या आनंदामध्ये सामील झाले। निर्वाचित सन्मान्य सदस्यांना खांद्यावर घेऊन लोक नाचले, कारण यात एक वेगळाच आनंद होता। कोणताही जात धर्म न पाहता सर्व 18 पगड समाजानं या सदस्यांच्या रूपाने गावाला एक नवीन पर्याय दिला होता। उद्याचा सूर्योदय हा विकास घेऊन गावात येणार होता। या भाबड्या लोकांना काय माहीत की पुढे काय वाढून ठेवले, कारण लोकांनी लोकांच्या साठी लोकांच्या कामासाठी लोकांचा प्रतिनिधी नेमला होता आणि हेच लोकशाहीची व्याख्या आहे। 34 पुस्तकातून सुद्धा हे शिकवले जाते, परंतु सध्याचे राजकारण पाहता सरपंच उपसरपंच एका बाजूला व सर्व 8 सदस्य एका बाजूला असा सामना रंगताना चिंचणीकरांना पाहायला मिळत आहे। आणि मग आपोआपच एक प्रश्न पडत आहे चिंचणीकरांच्या मनाला की आपण तर लोकांच्या कामासाठी आपला प्रतिनिधी ग्रामपंचायतमध्ये पाठवला होता आणि हे तर आपसातच भांडत आहेत। यांनी यांचे तंटे मिटवण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली आहे। ग्रामपंचायत कुठे बांधायची याचा हे निर्णयसुद्धा 10 जण घेऊ शकत नाहीत आणि मग ग्रामपंचायतवरून गावात ग्रामसभा बोलावली जाते आणि गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी ग्रामसभा होते की त्या सभेला पोलीस, पत्रकार, कॅमेरामन बोलावले जातात आणि ती सभा प्रचंड वादळी स्वरूपात होते। निवडणुकीच्या काळात व निवडणूक झाल्यानंतर नाथबाबाच्या देवळात शपथ घेऊन सांगणारे व पारदर्शक व एकमेकांना विचारूनच कारभार करण्याचा निर्णय घेणारे आज एकमेकावर विश्वास नसल्याप्रमाणे असं का वागत आहेत। एकमेकांबरोबर बोलण्यासाठी व आपली बाजू मांडण्यासाठी सरपंच उपसरपंच यांना प्रसारमाध्यमासमोर यावे लागत आहे। आणि मग चिंचणीकरांना आपोआपच एक प्रश्न पडला आहे की आपण तर आपले प्रतिनिधी पाठवले होते, हे तर भारत पाकिस्तानच्या बाउंड्रीवर भांडावे तसे भांडून एक इतिहास करत आहेत का? कारण इतिहास हा शब्द सारखा ऐकून एक नवीन इतिहास करत आहेत। गावात बऱ्याच ठिकाणी कचरा बॉक्स पूर्ण भरून वाहत आहेत, ते काही उचलणार का? त्यासाठीसुद्धा एखादी महाग्रामपंचायत बोलावणार? गावात सध्या पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था चालू आहे। ओढ्यात टेंबू योजनेचे पाणी भरपूर आहे, पण गावात पिण्याच्या पाण्याची वानवा। लोकांना 8-8 दिवसांनी पाणी मिळत आहे। गावासाठी आलेली जल जीवन मिशन योजना कधी पूर्ण होणार? कारण या योजनेसाठी पाईपलाईन करण्यासाठी गावातील सर्व रस्ते उकरले आहेत। पावसाळ्यात लोकांचे काय हाल होतील या रस्त्याने जाताना हे यांना कळणार कधी? विहिरीचं काम पूर्ण होणार कधी? टाकीचे काम अजून अर्धवटचा विचार करणार कधी? का 6 महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयात कुठे न्यायचे यावरून महाभारत करत बसणार? होय, विचारतायत चिंचणीकर, कारण नुसत्या ग्रामसभा घेणार, ग्रामसभेतील लोकांनी घेतलेल्या निर्णयाला महत्त्व देणार का? प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांना चॅलेंज देणार? अशाने गावातील एकही नागरिक पुन्हा ग्रामसभेला येणार का? अनेक प्रश्न सध्या गावातील नागरिकांना पडले आहेत।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही टिकवण्यासाठी शेवटी सर्व अधिकार हे लोकांना व लोकांच्या पाशी दिलेले आहेत, याचा आदर करणार का? लोकशाहीत निवडून आलेला प्रतिनिधी हा लोकांच्या कामासाठी असतो, तो स्वतः मालक असल्यासारखे वागत नाही, शेवटी लोकांच्या निर्णयाचा आदर राखणार का? हा सर्वसामान्य चिंचणीकराला प्रश्न पडलेला आहे व विचारत आहेत सुद्धा चिंचणीकर।